चंद्रपूर जिल्ह्यातून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी जात असलेली 150 गोवंश पोलिसांनी ताब्यात घेऊन 15 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करीत अटक केली आहे. ही कारवाई गडचांदूर तालुक्यातील हिरापूर येथील शेत शिवारात आज बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. लोकसभा निवडणुकीनंतर चंद्रपूर पोलीस पुन्हा ॲक्शन मोडवर आले असून अवैध व्यवसायावर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. तेलंगणात जनावरांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून ही तस्करी रोखण्यासाठी पोलीस विभागाने कारवाईचा फास आवळला आहे. 1 मेचा मध्यरात्री 7 वाहनांमधून जनावरांची वाहतूक तेलंगणात केली जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गडचांदूर तालुक्यातील हिरापूर येथील अब्दुल अनीस यांच्या शेतात धाड टाकून 7 वाहनांची झडती घेतली असता त्या वाहनात 7 वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक जनावरांना कोंबून भरल्याचे दिसून आले. तसेच ही जनावरे कत्तलीसाठी तेलंगणा येथे नेत असल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईत पोलिसांनी 150 जनावरे ताब्यात घेतली असून 1,30,00,000 मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 15 जणांविरुद्ध गडचांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.